पाच दिवसानंतर आपण आंदोलन रस्त्यावर उतरलो. आज आपलं काय मत आहे? आज 11 दिवस आंदोलन झालेलं आहे. नांदेडचे संजय बियाणी यांची जी हत्या झाली त्या हत्येसाठी भारतीय जनता पक्षासोबतच नांदेड जिल्ह्याची आणि राज्यातील तमाम जनतेने संजय बियाणी यांच्या अंत्येच्या वेळी भारतीय जनता पक्षाने 5 दिवसाचा अंत्य केला. मध्ये रामनवमी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, महावीर जयंती, आज हनुमान जयंती आणि या सगळ्या घटनेवर पोलीस व्यस्त असावे म्हणून आपण थोडस 4 दिवस उशीर आपल्याला भेटत होते. आज संजय बियाणी यांचा 10व्याचा कार्यक्रम त्यांच्याकडे सुरू आहे. 10 दिवसांमध्ये संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास लागला नाही. मी पहिल्या दिवशी शंका व्यक्त केली होती की नांदेडची पोलीस संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास लावू शकणार नाही. नांदेडचे पालकमंत्री यांनी संजय बियाणी यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्या बैठकीला मी स्वतः पालकमंत्री, भास्करराव पाटील, बियाणी कुटुंबाचे सदस्य, पोलीस खात्याचे आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळेसही मी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय स्पष्टपणाने सांगितलं की नांदेडमध्ये अशा पद्धतीचं गुंडाराज सुरू आहे, ते गुंडाराज संपलं पाहिजे आणि संजय बियाणीच्या हत्येचा तपास करा. पालकमंत्र्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी तपास लावणार आहे, आमच्या समोर सूचना दिल्या, विश्वास म्हणून आम्ही काही दिवस थांबणार. परंतु पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यावरही नांदेडची पोलीस तपास लावत नाही म्हणून पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी माझी आहे. माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे की महाराष्ट्र पोलीस, नांदेड पोलीस संजय बियाणीच्या हत्येचा तपास लावू शकत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे त्यांनी सीबीआयकडे दिला पाहिजे ही माझी पहिल्या दिवशीपासूनची मागणी. मैं फॅमिलीशी बात करणे की बाजी बोलणार ठीक राहिला. बियाणी फॅमिली को सिर्फ न्याय चाहिए न्याय के लिए कुछ भी कर सकते. जसं म्हणलं की नांदेडमध्ये गुंडाराज चालू आहे, नांदेड धंदे भरपूर प्रमाणात चालू आहे, त्यासाठी काय राहील नेमकं? विषय असा आहे की नांदेडमध्ये काय चालू आहे मी आजच बोलतो अशाची बाब नाही. गेल्या अनेक दिवसापासून बोलतो, आपल्या माध्यमातून अनेक ठिकाणी माझ्याबद्दल छापून आलं, बोललं गेलं, सांगितलं गेलं. नांदेडमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त वर्षा चालू आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं विचार आहे आपल्या पोलीस मटक्याचे हप्ते वसूल करण्यामध्ये जास्त विचार आहे या तपासात. म्हणून त्यांनी ह्या तपासाला गती दिली पाहिजे ही बोलायला. बीजेपी मैंने अभि बोलाया की 20 तारीख को धरना आंदोलन होगा जिलाधिकारी कार्यालय के सामने और 20 तारीख तक अगर इसका तपास नहीं हुआ तो आज की भूमिका आणि भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये राजकारण करायची अजिबात इच्छा नाही. नांदेडमध्ये संजय बियाणी सारखे उद्योजक निर्माण झाले पाहिजे, दुसरे उद्योजक इथं आले पाहिजे. संजय बियाणीच्या हत्येचा तपास लागला नाही तर नवीन उद्योजक येणार नाही याच्यासाठीच आमचा प्रयत्न. तेव्हा कोणी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू. मी माझी भूमिका सांगितली स्पष्ट बोललो तुम्हाला की माझी भूमिका काय. मी भूमिका स्पष्ट करू.